विठ्ठल विठ्ठल श्री हरि श्री हरि श्री हरि। अंजलि अगं इथं का बसली असं वाचत? खोलीत नाही काय बसायचं? आता राणाजी झोपलेत खोलीत, त्यांना उगाच उजेडाचा त्रास नको। आणि मला आवडतं इथे वाचायला, छान जागा आहे। अगं पर झोपायचं नाही काय? दिसभर घरातली कामं आणि आता रातचं असं वाचत बसणं, तुझ्या जीवाला कंटाळा नाही काय येणार? नाही हो, उलट पुस्तक वाचल्यावर माझा सगळा कंटाळा निघून जातो। आणि आता थोडंसच राहिलंय, तेवढं पूर्ण करते आणि जाते घरी। अगं मग सकाळी वाच की? नाही, दिवस घरातल्या कामांसाठी आणि रात्र माझ्यासाठी। रात्री असं पुस्तक वाचायला आवडतं मला। काहीतरीच बघ। अगं बाकीच्या बायका कामं आटपली की आराम मिळण्याचं कारण शोधतात, आणि तुझं आपलं येगळंच। बर बर, वाच आणि लवकर झोप, हा नाहीतर चष्मा लागल बघ। भाऊजी, हाक मारलं का? हो, परत कुठे निघाला? ते मी चप्पल नीट काढली का ते बघल। अहो पण पायात बूट आहे तुमचा। होय का? ते कामाच्या गडबडीत काय लक्षातच राहिलं नाही बघा। तुम्ही वाचा, मी आहे, वाचा बस। फार उशीर केला तास। ते कारखान्यावर गेलो तो, मीटिंग मध्ये वाईट उशीर झाला। तुम्ही बसा की? तुम्ही बसा, वाचा, मी आहेच। कुठे गेला होता? अहोद्याच्या लग्नात चाललंय नाही, तिकडे गेलो होतो। त्याच्या घरच्या बरोबर होतो मी, जेवणच जायचं म्हणून पाहुणं मागे लागलं। म्हणलं अहो आमच्या घरचं जेवण आहे की ते वाया जायला नको। बरोबर आहे की नाही? तुम्ही बसा, वाचा, मी येतो। बसा की? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण, अभिनंदन। काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये।
खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.